मॉर्निंग एवरीवन, टुडे इज 26th ऑफ जून बरोबर, आणि आपण जी डेफिनेट इंडिकेशन जी सीरीज सुरू केली त्यातला हा 27 नंबरचा प्रॉब्लेम बरोबर। आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना एकदम शांत डोक्याने एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात इंडिकेशनचे, ते कसे आले काय आले आपल्याला हे समजून घेणे गरजेचे बरोबर। आता लक्षात घ्या, समजा हा क्वेश्चन त्यांनी मला दिलेला आणि मला हा सॉल्व करायचा बरोबर, तर मी याला कसं सॉल्व करणार सगळ्यांनी प्लीज लक्ष द्या। आता काय करणार आहे आपण, सगळ्यात पहिली स्टेप काय असतील, लेट आय इज इक्वल टू दिस बरोबर। आता केअरफुली जर तुम्ही ऑब्झर्व केलं, इथे 1/1 रूट एक्स ची टर्म आहे, म्हणजे हा कुठला स्टँडर्ड फॉर्मॅट नाही इंटिग्रेशनचा, जो आपण आतापर्यंत शिकले त्यामधला हा कुठे स्टँडर्ड फॉर्मॅट दिसत नाही। ज्यावेळी आपल्याला काही लक्षात येत नाही, सरळ सरळ सबस्टिट्यूशन मेथड वापरायची। मी काय करतोय, देअरफोर पुट, मी काय करतोय, रूट एक्स इज इक्वल टू व्हॉट, टी। त्या रूट एक्सला काय केलं, मी टी म्हणून सबस्टिट्यूट केलं बरोबर। आता चेक करा, जर रूट एक्सला टी ठेवलं तर मी काय करतोय, स्क्वेअरिंग बोथ साईड्स बरोबर। जर मी दोन्ही साईडला स्क्वेअर केलं तर स्क्वेअरिंग बोथ साईड्स, आपल्याला काय मिळेल तरी चेक करा, रूट एक्सचा स्क्वेअर किती मिळेल तरी आपल्याला सांगा, एक्स इज इक्वल टू त्या टीचा स्क्वेअर किती मिळेल तरी आपल्याला टी स्क्वेअर। कळते मला काय म्हणायचे बरोबर का, कारण जर मी इथंच डेरिव्हेटिव्ह घेतला असता, समजा मी रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह याच पर्टिक्युलर टर्म मध्ये घेतला असता, तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला असता आपला, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला असता, 1/2 रूट एक्स। पण इथं 1/2 रूट एक्स ची टर्म आहे का, नाही, म्हणून मी काय केलं, स्क्वेअर केलं का, कारण आता जर डिफरन्शिएट केलं तर या एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मला मिळून जाईल बरोबर। तर मी काय करतोय, देअरफोर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, लेट्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर। मग मला सांगा या एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती येईल, 1 इज इक्वल टू त्या टी स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती आला रे, 2t इनटू व्हॉट इज इट, dt बाय dx। कळते का मला काय म्हणायचे बरोबर। आता इंटिग्रेशन मध्ये dx ची टर्म ही नेहमी वरती असते बरोबर, त्याने म्हणजे मला काय मिळेल, मी आता त्या dx जर त्या 1 नी मल्टिप्लाय केलं तर व्हॉट वी आर गेटिंग इज, देअरफोर आपल्याला असे मिळेल dx इज इक्वल टू, चेक करा या साइडला काय राहिले आपल्याकडे, 2t इनटू व्हॉट इज इट, dt। म्हणजे हा जो dx आहे त्या dx च्या ऐवजी मी 2t dt लिहू शकतो का बरोबर का नाही। आता अजून एक गोष्ट आपल्याला ऑब्झर्व केली पाहिजे, मी नेहमी सांगतो काय, की ज्यावेळी आपण इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशन मेथड वापरतो बरोबर, त्यावेळी काय होतं रे, आपले लिमिट चेंज होतं बरोबर। देअरफोर काय मिळेल रे, देअरफोर व्हेन, चेक करा, हा जो क्वेश्चन आहे हा एक्सच्या लँग्वेज मध्ये दिलेला आहे बरोबर, म्हणजे हे एक्सची लिमिट्स आहे बरोबर। समजा मी इथं चेक केलं तर एक्सची पहिली व्हॅल्यू किती आहे माझी, 0, चेक करा बरोबर। आता चेक करा या इक्वेशन मध्ये जर मी एक्सची व्हॅल्यू 0 टाकली बरोबर, जर या इक्वेशन मध्ये किंवा इथं बघा एक्सची व्हॅल्यू 0 टाकली, कुठेही टाका ना त्याने फरक नाही पडणार, जर या इक्वेशन मध्ये एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर माझी टीची व्हॅल्यू किती होऊन जाईल रे, सांगा बरं, किती टीची व्हॅल्यू 0 होऊन जाईल, म्हणजे इथं मला काय मिळेल, देअरफोर टी इज इक्वल टू 0 बरोबर। आता चेक करा एक्सची व्हॅल्यू 0 पासून कुठेपर्यंत गेली होती, 1 पर्यंत, म्हणजे जर मी आता एक्सची व्हॅल्यू 1 टाकली बरोबर, इथे मला एक्सची व्हॅल्यू 1 टाकला तर रूट ऑफ 1, रूट मध्ये 1 मध्ये किती असतो, 1च असतो, म्हणजे माझी टीची व्हॅल्यू पर्यंत किती होऊन जाईल रे, 1। कळते का मला काय म्हणायचे, म्हणजे जरी मी सबस्टिट्यूशन मेथड वापरली तरी सुद्धा माझे लिमिट्स काही चेंज झाले नाही, लिमिट्स किती होते, 0 to 1, आता पण किती येते, 0 to 1च लिमिट आहे। कळते मला काय म्हणायचे, म्हणजे माझा क्वेश्चन कसा बदल आला, देअरफोर वी गेट काय मिळेल रे आपल्याला, चेक करा, कॅन वी राईट दिस एज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 बरोबर। इथे dx ची व्हॅल्यू काय लिहू शकतो रे आपण, सांगा, 2t dt लिहू शकतो बरोबर। सो त्या dx ची व्हॅल्यू काय आलं, 2t dt / 1+। आता चेक करा इथे रूट एक्स आहे, त्या रूट एक्स ची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो रे, कॅन वी राईट टी, यस ऑर नो, म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर तुम्ही याला केअरफुली ऑब्झर्व केलं, दिस कॅन बी फर्दर सिम्प्लिफाईड एज, देअरफोर आय इज इक्वल टू, आता हा जो 2 आहे तो कॉन्स्टंट आहे, त्या 2 ला आपण बाहेर घेऊ शकतो का, येस, लेट्स टेक दॅट 2 आउटसाइड ऑफ द इंटिग्रेशन। सो इथे काय राहिलं, 0 to 1, इथे काय राहिलं आपल्याकडे, t/1+t (dt) बरोबर येईपर्यंत। आता अजून एक गोष्ट ऑब्झर्व करा, व्हॉट इज पॉवर ऑफ टी इन द न्यूमरेटर, 1, व्हॉट इज पॉवर ऑफ टी इन द डिनोमिनेटर, 1 बरोबर। म्हणजे ज्यावेळी पॉवर सेम असतात त्यावेळी आपण इंटिग्रेशनचा कुठला टाइप वापरतो, टाइप 3 म्हणजे आपण काय करतो, ऍडजस्ट दी डिनोमिनेटर इन न्यूमरेटर बरोबर। चला आपण तसे करून बघूया, सो काय मिळेल आपल्याला, देअरफोर आय इज इक्वल टू 2 times इंटिग्रेशन 0 to 1 बरोबर। आपल्याकडे टी तर ऑलरेडी आहे, म्हणजे मला काय करावं लागेल, हा 1 जो आहे तो 1 मला वरती घ्यावा लागेल, करते मला काय करायचं, म्हणजे याचा अर्थ काय होईल की इथं 1+t ही टर्म मी डायरेक्टली ऍडजस्ट केली, जो डिनॉमिनेटर आहे तोच वरती ऍडजस्ट केला। आता मी कुठली टर्म एक्स्ट्रा घेतली आहे इथं, 1 एक्स्ट्रा घेतलं बरोबर, तो 1 एक्स्ट्रा घेतला म्हणून मी तो 1 सबट्रॅक्ट करून टाकला आणि खाली काय राहिलं माझ्याकडे, 1+t जसे तसे, कळते का बरोबर। आता मला सांगा तो जो 1+t आहे तो किती पार्ट मध्ये स्प्लिट होईल, 2 पार्ट मध्ये स्प्लिट होईल, म्हणजे पहिला पार्ट काय, देअरफोर आय इज इक्वल टू 2 times
या टूला मी बाहेर घेतलं इंटिग्रेशन 0 टू 1 आता ज्यावेळी याच्या खाली स्प्लिट होईल त्यावेळी हे काय होईल 1 प्लस टी अपॉन 1 प्लस टी विथ रिस्पेक्ट टू टी माइनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 1 अपॉन 1 प्लस टी विथ रिस्पेक्ट टू टी कळतंय मला काय बोलायचंय बरोबर आहे काय म्हणजे याचा अर्थ काय असतो देयरफॉर आय इज इक्वल टू 2 टाइम्स आता चेक करा 1 प्लस टी कॅन्सल होत गेलं म्हणजे राहिलं काय रे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 काय इच्छा म्हणजे जे किती आहे 1 dt आहे बरोबर माइनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 इथे काय आहे 1 अपॉन 1 प्लस टी विथ रिस्पेक्ट टू टी यार कळते का मला काय म्हणायचं येस ऑर नो म्हणजे याचा अर्थ काय झाला तर तुम्ही केअरफुली ऑब्जर्व केलं आय इज इक्वल टू 2 टाइम्स आता मला सांगा या इंटिग्रेशन ऑफ 1 त्या 1 चे इंटिग्रेशन किती येईल रे यस इट विल बी टी नॉट एक्स कारण आपण वी आर इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे टी आर माइनस आता चेक करा 1 अपॉन एक्स इन शॉर्ट त्या 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन काय असतं log x बरोबर इथे काय आलं रे log ऑफ व्हाट इज इट 1 plus t रेंजिंग फ्रॉम व्हाट रेंजिंग फ्रॉम 0 टू 1 बरोबर आता मी काय करणार इथपर्यंत जे केलं ते इनडेफिनेट होतं फक्त मी प्लस सी ऍड केला असतं इनडेफिनेट बरोबर इथं हा डेफिनेट चा क्वेश्चन आहे म्हणून आपण प्लस सी ऍड करत नाही त्याच्या बदल्यात आपण काय करतो अपर लिमिट मायनस लोअर लिमिट अशा टर्म वापरतो म्हणजे याचा अर्थ काय होते चेक करा देयरफॉर दिस इज आय इज इक्वल्स टू 2 टाइम्स आता लक्षात घ्या सगळ्यांनी अपर लिमिट किती आहे माझं 1 म्हणजे जिथे जिथे टी दिसतोय त्या टी च्या ऐवजी मी किती टाकणार 1 म्हणजे काय मिळेल आपण चेक करा इट इज 1 मायनस लॉग ऑफ व्हाट इज इट 1 प्लस 1 बरोबर आहे का रे हे झालं माझं अपर लिमिट बरोबर मायनस लोअर लिमिटला काय करणार चेक करा व्हाट इज माय लोअर लिमिट 0 म्हणजे टी च्या ठिकाणी किती टाकणार आहे मी 0 म्हणजे इथे काय आलं 0 मायनस लॉग ऑफ व्हाट इज इट 1 प्लस 0 कळते का आणि हा ब्रॅकेट माझा कंप्लीट होतो आता याचा अर्थ काय झाला आय इज इक्वल्स टू 2 टाइम्स ब्रॅकेट मध्ये 1 मायनस हे किती आलं रे लॉग ऑफ 2 कळते मायनस इथे चेक करा हा 0 इथे असाच राहिला राईट मायनस लॉग ऑफ 1 प्लस 0 1 प्लस 0 म्हणजे किती 1 आणि लॉग 1 चा पण आंसर किती असते रे 0 चेक करा लॉग 1 चा आंसर 0 म्हणजे फायनली मला काय मिळालं आय इज इक्वल्स टू 2 टाइम्स इट इज 1 मायनस लॉग ऑफ 2 बरोबर मी याला बॉक्स करणार अँड दिस विल बिकम माय रिक्वायर्ड सोल्यूशन हे सगळ्यांना कळालं का नाही नक्की शुअर येस ऑर नो एकदम सिंपल एक्झाम्पल होतं फक्त सबस्टिट्यूशन मेथडनी याला एकदम आपण आरामशीर सॉल्व केलं आलं लक्षात सगळ्यांच्या शुअर डन